सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. इयत्ता 38 वर्षीय परीक्षा साहित्य मंडळ 24-25 ला सामोरे जाणाऱ्या आपल्या सर्व स्वागत विद्यार्थ्यांचं आजच्या तासिकेमध्ये मी पंचायत समिती श्रीरामपूर जिल्हा परिषद अंबदनगर यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 38 स्कॉलरशिप साठी असलेल्या बुद्धिमत्ता या विषयातील एक महत्त्वाचा घटक आज अभ्यासणार आहोत आणि तो महत्त्वाचा घटक म्हणजे घनाकृतीवरील प्रश्न. तर हे घनाकृतीवरील प्रश्न आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत ते केवळ इयत्ता 38 स्कॉलरशिप परीक्षेत पुरते आपल्यासाठी गरजेचे नाही, तर इयत्ता 8 एनएलएमएस परीक्षा, त्यानंतर तुम्हाला द्यावी लागणार आहे एमपीएस परीक्षा, एनटीएस परीक्षा, त्यानंतर ग्रामसेवक भरती असो, तलाठी भरती असो, एमपीएससी किंवा एमपीएससी इक्विवेलेंट असलेल्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला घनाकृतीवरील प्रश्न विचारले जातात. म्हणूनच आजच्या तासिकेमध्ये आपण घनाकृतीवरील प्रश्न सोडवताना आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या ट्रिक्स आणि काही कृत्या आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तर पाहूया घनाकृतीवरील काही प्रश्न. तर सध्या आपण स्कॉलरशिप परीक्षेमध्ये घनाकृतीवरील सामान्यतः किती प्रश्न विचारले जातात, तर कमीत कमी आपल्याला एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात, त्याचा भारांश दोन किंवा चार मिळून देणार असेल. पण याच गुणावर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये जवळजवळ 6 गुणांसाठी घनाकृतीवरील प्रश्न विचारले जातात. म्हणूनच आज आपण या ठिकाणी घनाकृतीवरील प्रश्न कमीत कमी कमी वेळात योग्य ट्रिक्स वापरून कसे सोडवायचे आणि कमीत कमी उत्पन्न करायचा अभ्यास करणार आहोत. तर पाहूया घनाकृतीवरील प्रश्न. आपल्याला अगोदर घनाकृती म्हणजे अभ्यासावं लागणार आहे. तर बरेच आपण सर्वांनी इयत्ता 5 पासून घनाकृतीवरील काही प्रश्न सोडवले, काही घनाकृतीच्या महत्वाच्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. तरी देखील आज आपण या ठिकाणी घनाकृती म्हणजे नेमकं काय, त्याच्या वेगवेगळ्या आकारा संदर्भात, त्याच्या बाजू संदर्भात किंवा सपाट पृष्ठा संदर्भात अभ्यास करणार आहे. तर आज आपण या ठिकाणी हा जो आहे हा सपाट घना आहे. ही घनाकृती म्हणजे एक त्रिमितीय आकृती आहे ज्याचे आपण फक्त सपाट पृष्ठभागाचा विचार केला तर हे आकार एकदम चौरसाकृती म्हणजे ज्याची लांबी रुंदी आणि उंची एकदम सारखी असते त्याला आपण चौरसाकार सपाट पृष्ठ असं म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जो काही घनाकृती दाखवलेला आहे त्या घनाकृतीला असलेले सपाट पृष्ठ म्हणजे तुमचे घनाकृतीचे सपाट पृष्ठभाग आहे. या ठिकाणी त्याला आपण फेसेस असं म्हणतो जे समोरून तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी आपण या घनाकृतीचा पृष्ठभाग म्हणजे या ठिकाणी असलेले जे सपाट पृष्ठभाग आहे ते असे टोटल ह्या घनाकृतीला एक जो समोरचा आहे तो, त्यानंतर त्याच्या बरोबर मागच्या बाजूला म्हणजे विरुद्ध बाजूला आणि विरुद्ध बाजूला म्हणजे समोरील पृष्ठावर असंही आपल्याला या ठिकाणी कधीतरी उल्लेख केला जातो. म्हणजे या ठिकाणी एक दोन, एक डाव्या बाजूला, एक उजव्या बाजूला आणि एक खाली आणि एक वर, असे टोटल 6 पृष्ठभाग या घनाकृतीला असतात. त्यानंतर या घनाकृतीचे कोपरे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वरतीचे 4 कोपरे दिसतात त्याला आपण शिरोबिंदू देखील म्हणू शकतो आणि त्याला आपल्या गणिती भाषेमध्ये आपण कोपरे किंवा शिरोबिंदू अशा पद्धतीने त्याचा उल्लेख येतो. या ठिकाणी बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे कोपरा जर तुमच्या या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही तर तुमचा समोरच्या सपाट पृष्ठभागामागे आहे. असे टोटल 8 कोपरे या घनाकृतीला. त्यानंतर घनाकृतीच्या बाजू, आता ह्या बाजू म्हणजे कोणत्या, जे सपाट जे कोपरे आहेत 8 कोपरे पार्लर्स ते जोडून जे बाजूची आकृती तयार होते, एक सरळ रेषा तयार होते त्याला आपण या घनाकृतीचे कोपरे म्हणतो. आता या घनाकृतीचे कोपरे म्हणजे नेमकं कोणते या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, या सरळ या आकृतीवर तुम्हाला दिसत नाहीये काही बाजू त्याच्या मागे लपलेल्या आहेत. अशा टोप्या ह्या दोन या ठिकाणी ह्या काढलेल्या दोन अशा सरळ ह्या 4 मोठ्या 4 रुंदीच्या बाजूने असलेल्या 4 ज्या रेषा आहेत त्याला आपण घनाकृतीच्या
बाजू म्हणू शकतो म्हणूनच बाणाच्या कृतीला डॉक्टर बाणा बाजू आहे असं आपण गृहीत धरायचं म्हणजे काय असतात इष्टिका कृती असो किंवा बाणाकृती असो या बाणाकृतीला सपाट पृष्ठभाग असतात सहा उपरी असतात आठ आणि बाजू असतात बार अशा पद्धतीने ही सामान्य माहिती आहे की इयत्ता पाचवी मध्ये आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात माहिती झालेली आहे तरीही फक्त आपण ती रिवाइज करू आता यानंतर आपल्याला बघायचं आहे घनाकृतीवर प्रश्न सोडवताना घनाकृतीवर काही प्रश्न सोडवत असताना आपल्याला जो डायस वापरायचे जसं की या ठिकाणी पाच हा अंक आहे पण हा जर स्टँडर्ड डायस असता म्हणजे मानक ठोकळा असता तर त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या या सपाट पृष्ठभागावर म्हणजे या ठिकाणी पाच या अंकाच्या विरुद्ध स्टँडर्ड डायस मध्ये पाच या अंकाच्या विरुद्ध स्टँडर्ड डायस मध्ये दोन हा अंक येतो दोन अंकांची बेरीज अक्षरांचा अंदाज करू शकतो मात्र आपल्याला परीक्षेला विचारले जाणाऱ्या कोणत्याही प्रश्नांमध्ये स्टँडर्ड डायसचा वापर केला जात नाही म्हणूनच आपल्याला अभ्यास करावा लागतो जो सामान्य डायस आहे डायस सारखाच असतो मात्र त्यामध्ये जे काही अंक असतात हे अंक त्या पृष्ठावर घेताना विशिष्ट नियमांचा वापर केलेला नसतो म्हणजे दोनच्या विरुद्ध पृष्ठावर पाचच असे आपण असं कन्फर्म सांगू शकत नाही मग ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी विविध अंक दिले जातात किंवा अक्षर दिले जातात ते शोधण्यासाठी आपल्याला काही युक्त्या काही क्लुप्त्यांचा वापर करून या जनरल डायसरचे काही प्रश्न सोडवायचे आहेत तर बघूया आपल्याला या घनकृतीवर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी विचारले जातात त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि एकदम सोपा असा प्रकार आहे की दिलेला घनकृती ठोकळा जी आकृती दिलेली असते ती ठोकळ्याची आकृती पाहून तुम्हाला फक्त घनाकृती ठोकळ्यांची संख्या मोजायची असते आणि या घनाकृती ठोकळ्यावरील एकूण ठोकळ्यांची संख्या आपल्याला सहजासहजी मोजून सहज समजते त्यामुळे अतिशय सोपा हा पहिला प्रकार आहे घनाकृती ठोकळ्यांची संख्या मोजणे किंवा सपाट पृष्ठ किती आहे त्या प्रकारचा अभ्यास या ठिकाणी करतो आता समजा हा टाईप पहिला आता ह्या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर बघा सोबतच्या आकृतीत किती ठोकळे आहेत एकदम सोपा प्रश्न असतो आणि एकदम सामान्य सामान्य विद्यार्थ्याला सहजासहजी सोडवता येऊ शकतो म्हणूनच आपण या घनाकृती ठोकळ्यामध्ये असलेल्या सर्व घनाकृती ठोकळ्यांची एकूण संख्या मोजणार आहोत तर आपण या घनाकृतीचं निरीक्षण केलं तर असलेली सर्व ठोकळे किती ठोकळे आहेत तर मोजल्यानंतर लक्षात येत आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे ए लेअर मध्ये तुम्हाला टोटल सात घनाकृती ठोकळे दिलेले आहेत त्यानंतर बी लेअर मध्ये असलेले घनाकृती ठोकळे जर आपण मोजले तर ते आहेत पाच त्यानंतर पुन्हा तिसरा लेअर तुम्हाला दिलेला आहे तिसरा थर तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी घनाकृती ठोकळ्यांची संख्या आहे तीन आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आहे डी त्यामध्ये फक्त घनाकृती ठोकळा एकच दिलेला आहे आणि मग अशा पद्धतीने एकदम सोप्यातला सोप्पा प्रश्न आपल्याला घनाकृती ठोकळ्यातील एकूण ठोकळ्यांची संख्या किती आहे हे विचारलं जातं आणि आपण सहजासहजी ही बेरीज करून प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो सात आणि पाच बारा बारा तीन पंधरा आणि एक सोळा म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी
दोन बरोबर असेल. अतिशय सोपा घनाकृतीवर कोणत्याही पद्धतीचा पृष्ठांची संख्या असेल किंवा घनाकृतींची संख्या असेल असा पहिला प्रकार अजिबातही मार्क न जाऊ देता आपण ह्या प्रश्नाचे मार्क्स कॅरी करायचे आहे. तुम्हाला गरज वाटत असेल तर या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. त्यानंतर याच प्रकारचा दुसरा प्रश्न आहे. आकृतीतील एकूण घनांची संख्या किती. आता आकृतीतील एकूण घनांची संख्या म्हणजे या ठिकाणी टोटल एकच लेअर असलेला एकच कप्पा तुम्हाला दाखवलेला आहे. म्हणजे एकच लेअर सरळ एका थरामध्ये दाखवलाय आणि टोटल घनाकृतींची संख्या जर आपण मोजली तर सहजासहजी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतं. हे बघा, एक दोन तीन चार आणि पाच, हे पाच जे लेअर तुम्हाला दिलेले आहे हे पूर्ण भरीव ठोकळ्याचे दिसतात. म्हणजे सगळ्या बाजूने पाच पाचचे लेअर दिसतात. म्हणून आपण ह्या टोटल खाली असलेल्या पाच लेअर पर्यंतच्या सगळ्या घनांची संख्या घनाकृतींची संख्या सहजासहजी सांगू शकतो. पाच बाय पाच म्हणजे पाच गुणिले पाच टोटल घन आहे 25. त्यानंतर राहिलेला वरचे थर या ठिकाणी असलेला एक दोन तीन चार आणि या ठिकाणी राहिलेला पाच घन म्हणजे टोटल राहिलेले पाच घन आपण याच्यात मिळवले तर उत्तर येत आहे 30 घनाकृती. म्हणजे या दिलेल्या आकृतीमध्ये टोटल घनाकृतींची संख्या आहे 30, पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने एकदम सोपा असा हा प्रश्न असतो. हा जो प्रकार पहिला आहे तो आपण पाहिला. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रकार दुसरा. गरज वाटत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे घनाकृती तुम्हाला ओपन डायस दाखवला जातो. अगोदर आपण जो पाहिला तो बंदिस्त ठोकळा होता. सगळ्या बाजूने हा भरीव आणि बंदिस्त असतो. आणि तुम्हाला दुसरा टाइप जो आहे त्या प्रकारामध्ये घनाकृती उलगडलेला दाखवला जातो. त्याला आपण खुला ठोकळा असंही म्हणू शकतो, ओपन डायस असंही म्हणू शकतो. म्हणजे या सर्व डायसचे जे काही चौरस आकृती पृष्ठ आहेत ते फोल्ड केल्यानंतर त्यापासून पुन्हा एक नवीन घनाकृती अशा पद्धतीने तयार होत असते. आणि आपल्याला प्रश्नात विचारलं जातं की ओपन केलेला हा घनाकृती ठोकळा एकमेकांना जोडल्यानंतर ते पृष्ठ जोडल्यानंतर कशा पद्धतीने घनाकृती तयार होईल. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझ्या हातामध्ये आपल्याकडे हे टोटल चार उभ्या एका रेषेमध्ये चार चौरसाकृती पृष्ठ आहेत आणि त्यानंतर दोन पृष्ठ साईडला आहेत. म्हणजे एका घनाकृतीला कमीत कमी सहा पृष्ठ असतात आणि ह्या सहा पृष्ठांसाठी आपल्याला विरुद्ध अंगाला कोणतं विरुद्ध पृष्ठाला कोणतं अक्षर असेल किंवा विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या असेल किंवा चिन्ह असेल. म्हणजे आपल्याला घनाकृतीच्या बाबतीत संख्यांचा अक्षरांचा किंवा चिन्हांचा अशा तीन प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जातो. म्हणूनच आपण ह्या ओपन डायस संदर्भात म्हणजे खुल्या ठोकळ्या संदर्भात जी महत्वाची युक्ती आहे ती या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी शोधायचंय विरुद्ध पृष्ठावर कोणता अक्षर असेल किंवा कोणतं अंक असेल. तर पाहूया यासाठीची युक्ती प्रकार दुसरा. आता विरुद्ध अंक शोधणे आणि विरुद्ध अक्षर शोधणे किंवा विरुद्ध चिन्ह शोधणे एकदम सोपे, एकाच मिनिटाच्याही आत तुम्हाला उत्तर सापडेल अशी युक्ती आहे. तर फक्त आपण काय करायचंय हे जे चौरस आकृती एका सरळ रेषेमध्ये तुम्हाला दिले ठोकळे आहेत या ठोकळ्यांचा जर विचार केला तर एक चौरस सोडून एक चौरसाकृती सपाट पृष्ठ सोडून दुसरं घ्यायचंय. म्हणजे एक नंबरचं जर पृष्ठ आपण घेतलं तर दुसरं सोडून द्यायचं आणि तिसरं घ्यायचं. पहिलं आणि तिसरं पृष्ठ घ्यायचं किंवा दुसरं आणि चौथं पृष्ठ घ्यायचं. हे दोन्ही पृष्ठावर जे काही अंक असतील किंवा अक्षर असेल किंवा चिन्ह असेल हे एकमेकांच्या 100% विरुद्ध असतात. म्हणजेच या ठिकाणी आपण पहिल्या घनाकृतीच्या ओपन डायसचा विचार केला तर या ठिकाणी एक ह्या संख्येच्या विरुद्ध असेल, तीन हा अंक, दोन नंतर तीन हा सपाट पृष्ठ आपण सोडून द्यायचा म्हणून दोन नंतर येणार आहे चार, म्हणजे दोनच्या विरुद्ध असेल चार हा अंक, आणि त्यानंतर पाच या राहिलेल्या संख्येच्या विरुद्ध असेल सहा हा अंक. म्हणजे आता कमीत कमी आपण सराव करतोय म्हणून आपल्याला वेळ लागतोय पण नंतर तुमचं जेवढा जास्त सराव होणार आहे तेव्हा तुम्ही एका मिनिटाच्याही आत एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या सर्व संख्या किंवा अक्षर एकदम कमीत कमी वेळात उत्तर काढू शकता. म्हणजे या ठिकाणी आपण पाहूयात एक या संख्येच्या विरुद्ध असेल तीन हा अंक आणि
आणि कधीकधी तुम्हाला समोरील या शब्दाऐवजी विरुद्ध अंक असाही विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल असाही शब्द प्रयोग त्या ठिकाणी केला जातो. समोरील आणि विरुद्ध दोन्हींचा अर्थ एकच आहे. त्याचबरोबर शेजारील आणि लगतचा या शब्दांचाही अर्थ एकच आहे. म्हणजे जे एकमेकांच्या विरुद्ध आहे ते कधीही शेजारी येत नाही. जे एकमेकांच्या विरुद्ध आहे किंवा समोर आहे ते कधीही शेजारी येऊ शकत नाही. एक हा अंक तीनच्या विरुद्ध आहे, दोन हा अंक चार अंकाच्या विरुद्ध आहे आणि पाच हा अंक सहा अंकाच्या विरुद्ध आहे. म्हणजे फक्त आपण एकच कन्सेप्ट डोक्यात ठेवायची की एक आड एक चौरसाकृती पृष्ठ आपण लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीनं आपलं प्रश्नाचं उत्तर सोडवायचं. त्यानंतर आपण दुसऱ्या घनाकृती ओपन डायसचा विचार करणार आहोत. तशीच आकृती आहे, दोन या अंकाच्या विरुद्ध येईल चार. त्यानंतर राहिलेल्या तीन या अंकाच्या विरुद्ध आपण एकाडे पृष्ठाचा विचार केला तर तीन या अंकाच्या विरुद्ध येणार आहे पाच आणि म्हणूनच राहिलेला एक या संख्येच्या विरुद्ध येणार आहे सहा. म्हणजे एकदम कमीत कमी वेळात आपण कशाही प्रकारचा उलगडलेला उघडा तुम्हाला रिकामा घनाकृती ठोकळा दिला, ओपन डायस दिला तर त्या आकृतीचे निरीक्षण करून आपण आपलं उत्तर सोडू शकतो. त्यानंतर आपण ह्याच आकृती पुढची तशीच आकृती आहे, फक्त थोडेशी ते काय करतात बाहेरचे जे काही चौरसाकृती कृतीपृष्ठ आहे त्यांची जागा बदलतात. त्याच पद्धतीनं एकच्या विरुद्ध त्याच युक्तीचा वापर करून एकच्या विरुद्ध येणार आहे सहा हा अंक, दोनच्या विरुद्ध येणार आहे पाच हा अंक आणि राहिलेल्या तीन या संख्येच्या विरुद्ध येणार आहे चार हा अंक. आणि महत्वाचं म्हणजे ह्या एकाच ट्रिकचा वापर करून तुम्ही फक्त एका आकृतीवरनं तीन प्रश्न सोडवू शकतात. कारण आठवी एनएमएमएस ला विचारले जाणाऱ्या एका आकृतीवर तीन प्रश्न तुम्हाला एकाच वेळेस विचारले जातात. म्हणजे तुम्हाला एक तर विचारलं जातं विरुद्ध संख्या कोणती असेल, विरुद्ध पृष्ठावर कोणता कोणता अंक येईल किंवा कोणतं अक्षर येईल किंवा कोणतं अक्षर येणार नाही. येणार कोणतं नसतं, जे विरुद्ध असतं ते कधीही शेजारी येत नसतं आणि जे शेजारी अंक येतात म्हणजे त्या ठिकाणी आपण जर तीन आणि चारचा जर विचार केला तर प्रश्न तुम्हाला कोणत्या पद्धतीने येऊ शकतो, तीनच्या विरुद्ध कोणकोणते अंक येऊ शकत नाही, येऊ शकत नसणारे कोणते, हे सगळे अंक एक दोन सहा पाच हे कधीही विरुद्ध येणार नाही कारण ते लगत आहे. म्हणजे जे विरुद्ध आहे ते लगत येऊ शकत नाही आणि जे लगत आहे ते कधीही समोरच्या पृष्ठावर येणार नाही. याच युक्तीचा वापर करून आपण पुढचा प्रश्न सोडवूया. एक या अंकाच्या विरुद्ध असेल तीन, चार या अंकाच्या विरुद्ध असेल सहा. इथे दिसत नाहीये थोडासा आणि दोन या अंकाच्या विरुद्ध राहिलेला अंक पाच. अशा पद्धतीनं एकमेकांच्या विरुद्ध जे एकाडे एक पृष्ठ आहे त्यांचा विचार करून आपण विरुद्ध संख्या किंवा विरुद्ध अंक सहजासहजी काढून घेऊ शकतो. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तुम्ही. याच प्रकारासाठी तुम्हाला अंकाबरोबरच अक्षरांचाही वापर केला जातो. या प्रश्नासाठी आपण पुन्हा पुढचा तोच प्रकार पाहणार आहोत. एकमेकांच्या विरुद्ध असलेले अक्षर एच्या विरुद्ध येईल एफ हे अक्षर, डीच्या विरुद्ध असेल ई हे अक्षर आणि राहिलेल्या बीच्या विरुद्ध असेल सी हे अक्षर. म्हणजे अशा पद्धतीनं एकदम कमीत कमी वेळात आपण विरुद्ध अंगाला कोणतं अक्षर असेल, विरुद्ध पृष्ठावर कोणतं अक्षर असेल ते सहजासहजी सांगू शकतो. त्याच पद्धतीनं आपल्याला चिन्हांच्या बाबतीत गुणाकाराच्या विरुद्ध येईल बरोबरचं चिन्ह, वजाबाकीच्या विरुद्ध येईल भागाकाराचं चिन्ह आणि बेरजेच्या विरुद्ध येईल पर्सेंटेजचं चिन्ह. आता ह्या ज्या आकृत्या आतापर्यंत आपण पाहिल्या ह्या एकदम सोप्या सरळ एका रेषेत तुम्हाला चार घनाकृती सॉरी चार चौरस आकृती पृष्ठ दाखवले होते. मात्र आता थोडीशी वेगळी आकृती आहे ही ह्या पद्धतीची. त्या पद्धतीचे प्रश्न क्वचित आपल्याला विचारले जातात परंतु तरीही आपल्या त्यातून काही त्यातली युक्ती आपल्याकडनं राहून जात कामा नाही म्हणून आपण तीही युक्ती पाहणार आहोत. आपल्या युक्तीप्रमाणे एकाडेक असलेले पृष्ठ म्हणजे ए या घन अक्षराच्या विरुद्ध येईल सी, त्यानंतर डी या अक्षराच्या विरुद्ध येणार आहे ई हे अक्षर आणि फक्त आपलं महत्वाचं काम आहे बी या चौरसाकृती पृष्ठाच्या विरुद्ध कोणतं पृष्ठ येईल किंवा त्या पृष्ठावर कोणतं अक्षर येईल. आता बीच्या विरुद्ध असलेलं जे काही घनाकृती चौरसाकृती पृष्ठ तयार होणार आहे त्याच्यावर या पद्धतीनं प्रत्येकाच्या पिरामिड सारख्या आकृत्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तयार होणार जे काही पृष्ठ असेल ते या पद्धतीने असेल. बघा हे चौरसाकृती पृष्ठ आहे आणि सगळ्या अक्षरांचं मिळून
या पद्धतीने घनाकृती ठोकळा तयार होईल. मात्र हा कोणत्या पद्धतीने तयार होईल ते आता आपल्याला बघायचे. समजा आपण असा गृहीत धरूया की हा घनाकृती ठोकळा समजा आपण असं गृहीत धरूया की हा घनाकृती ठोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला बी च्या विरुद्ध म्हणजे आता बी सध्या आपल्याला दिसणार नाही कारण एका वेळेस फक्त जे लगतचे पृष्ठ असतात तेच आपल्याला दिसतात. मग समजा आपण समजूया की या ठिकाणी ए हे पृष्ठ आपल्याला समोरून दिसतंय. मग ए च्या लगत जे काही गुणाकाराची खुली असलेलं अक्षर तयार होणार आहे, जे काही पृष्ठ तयार होणार आहे त्यावरील आकृत्या. ए च्या शेजारी जर पाहिलं तर ऍट द रेट साईन आहे म्हणून ए च्या शेजारी ऍट द रेट येईल. त्यानंतर ऍट द रेट च्या एकदम विरुद्ध बाजूला या ठिकाणी पायचे साईन येणार आहे. त्यानंतर त्याच्या ऍट द रेट च्या डाव्या बाजूला या ठिकाणी स्टार येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला येणार आहे पर्सेंट. अशा पद्धतीनं तुमची जी घनाकृती तयार होणार आहे त्या घनाकृती तयार झालेल्या घनाकृतीवर ए च्या शेजारील पृष्ठावर कोणत्या पद्धतीने अंक किंवा अक्षर आहे या ठिकाणी तुम्हाला चिन्ह दिलेले आहे. मग ते चिन्ह कोणत्या पद्धतीने तयार होतील ते आपल्याला सांगावं लागेल. म्हणजे कदाचित ते तुम्हाला ए च्या शेजारी तयार झालेल्या घनाकृती दाखवताना अशा पद्धतीने दाखवतील आणि इथे पर्सेंटेज देतील. पण आपल्याला हे माहिती ए च्या शेजारी जो काही लागून असलेला घनाकृती पृष्ठ आहे त्याला ऍट द रेट साईन पहिल्यांदा आहे ए च्या शेजारी. मग ए च्या शेजारी येताना पहिल्यांदा त्या ठिकाणी पर्सेंटेज येणार नाही, ऍट द रेट साईन येईल, ती घनाकृती आपण निवडायची. अशा ह्या सगळ्या युक्त्यांचा वापर करून आपल्याला काही प्रश्न सोडवायचे आहेत तर ते प्रश्न पाहूयात. हे बघा अतिशय सोपा असा प्रश्न आहे आणि एकाच युक्तीचा वापर करून आपण सगळे प्रश्न सहजासहजी सोडवतो. सोबतच्या आकृतीच्या घड्या घातल्या असता त्यापासून पुढील पैकी एक घन ठोकळा तयार होईल. मग आता तो जो तयार होणारा घनाकृती ठोकळा आहे तो कोणत्या पद्धतीने तयार होईल, म्हणजे या ठिकाणी घनाकृतीचे काही आकृत्या दाखवल्या, काही चित्र दाखवलेले आहेत. पण त्या अगोदर आपल्याला त्या ओपन डाईसचा विचार करून अगोदर विरुद्ध असलेले अंक किंवा अक्षर आधी काढून घ्यावे लागतील आणि नंतर प्रश्न सोडवायचा आहे. बघा या ठिकाणी युक्तीचा वापर करून जर आपण विचार केला तर पी या अक्षराच्या विरुद्ध असणार आहे आर हे अक्षर. त्यानंतर एफ या अक्षराच्या विरुद्ध असेल टी हे अक्षर. त्यानंतर राहिलेला यू या अक्षराच्या विरुद्ध असेल क्यू हे अक्षर. अशा पद्धतीने आपल्या अक्षरांच्या जोड्या तयार झालेल्या आहेत जे एकमेकांच्या विरुद्ध असतील किंवा त्यालाच आपण समोरील पृष्ठावर असलेले अक्षर असंही म्हणू शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला तयार होईल असं विचारलं त्यासाठी सगळ्यांनी आधी लक्षात ठेवायचंय कधी कधी मुद्दाम तुम्हाला चुकवायला ठोकळा तयार होणार नाही दिलं जातं आणि आपण त्या होणार नाहीला विसरून जातो. त्यामुळे इथं शेवटचा शब्द नाही आहे की होईल आहे काय तो व्यवस्थित पाहून घेऊनच आपण आपलं उत्तर कन्फर्म करायचं. आता ह्या जोड्या तयार झाल्या त्यावर आपण पर्यायांचा विचार करायचा आहे. जे विरुद्ध आहे ते कधी एकाच आकृतीत समोरासमोर एकाच वेळ दिसणार नाही. आता पहिल्या आकृतीचा विचार केला तर एस टी पी एस टी आणि पी. आता पी वेगळा आहे पण एस आणि टी ही विरुद्ध अक्षराची जोडी आहे त्यामुळे या ठिकाणी एकाच वेळेस एस आणि टी आपल्याला दिसणार नाही. म्हणजे ही तयार झालेली घनाकृतीची आकृती चुकीची आहे. त्यानंतर यू आर टी यू आर आणि टी. आता या ठिकाणी यू वेगळा आहे आर वेगळा आहे आणि टी वेगळा आहे. कदाचित ही आकृती तयार होऊ शकते असं आपण थोडा वेळ गृहीत धरूया. त्यानंतर आपण तिसऱ्या पर्यायाचा जर विचार केला तर क्यू सॉरी यू क्यू आणि टी यू क्यू आणि टी. या ठिकाणी टी वेगळा आहे मात्र यू आणि क्यू हे एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठावर असलेले अक्षर आहे त्यामुळे 100% ही देखील आकृती तयार होणार नाही. चौथ्या आकृतीचा विचार केला तर पी आर आणि टी पी आर हे एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठावर असलेले अक्षर आहेत त्यामुळे 100% हाही आकार किंवा हेही चित्र तयार होणार नाही. म्हणजे या ठिकाणी उत्तराची योग्य जोडी आहे योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. तुम्हाला युक्ती समजली असेल या पद्धतीने तुम्ही आकृतीचा विचार करून योग्य पर्याय निवडायचा. याच प्रकारचा दुसरा प्रश्न सोबतच्या आकृतीला घड्या घालून एक घनाकृती ठोकळा तयार होतो
तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नासाठी योग्य उत्तर लिहा. तर मुलांनो हा प्रश्न आठवी एनएमएमएस 2021 ला येऊन गेलेला आहे आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ह्या एकाच युक्तीचा वापर करून तुम्ही एका प्रश्नाच्या वेळेमध्ये जवळजवळ तीन प्रश्नांची उत्तरं एका मिनिटात देऊ शकता. म्हणून अतिशय महत्वाचा असा हा घनाकृतीवरील घटक आहे. युक्तीचा वापर करून आपण प्रश्न सोडवूया. ई या संख्येत या अक्षराच्या विरुद्ध येईल ए, ई या अक्षराच्या विरुद्ध असेल ए, कारण ते एकाडे एक चौरसाकृती पृष्ठ सोडून आपण घेतलंय. डी या अक्षराच्या विरुद्ध असेल बी, आणि त्यानंतर राहिलेलं अक्षर आहे एफ, एफ या अक्षराच्या विरुद्ध असेल सी. तर या पद्धतीनं आपल्या ह्या विरुद्ध अक्षरांच्या जोड्या तयार झाल्या. आता त्याच्यावर आधारित असलेले प्रश्न आपण पाहूया. ईच्या समोर कोणते अक्षर येईल, ईच्या समोर कोणते अक्षर येईल. डायरेक्ट उत्तर एकदम सोप्यात सोपा प्रश्न आहे. ईच्या समोर ए हे अक्षर येईल पर्याय क्रमांक दोन. म्हणजे एकदम कमीत कमी वेळात म्हणजे तुम्ही हा सहजासहजी प्रश्न सोडू शकता. सीच्या शेजारी, सीच्या शेजारी शेजारी कोणतं अक्षर येणार असं आपण चुकून वाचू शकतो. शेजारी कोणतं अक्षर येईल, इथं येईल नाही विचारलंय तुम्हाला. काय विचारलंय? नाही, येणार नाही. सीच्या शेजारी कोण येत नाही, तर जे विरुद्ध आहे किंवा जे समोर आहे ते कधी शेजारी येत नाही. सीच्या शेजारी विरुद्ध कोण आहे, तर एफ हे अक्षर सीच्या विरुद्ध आहे. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी देखील पर्याय क्रमांक दोन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तयार झालेल्या घनाची अयोग्य आकृती. आता या ठिकाणी बघा, अयोग्य शब्द मुद्दाम दिलाय आपण. वाचताना सवय झाली योग्य आकृती कोणती असं जनरली प्रश्न विचारला जातो आणि आपण या ठिकाणी गफलत करतो. या ठिकाणी शब्द आहे अयोग्य. मग आता अयोग्यासाठी आपण पुन्हा मगाशी सोडवला तसा प्रश्न सोडूया. या ठिकाणी आहे एफ ई डी, एफ ई आणि डी. हे बघा या ठिकाणी सगळे अक्षर जे दिलेले आहे ते वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या पृष्ठावरील आहे. एकमेकांच्या विरुद्ध असलेले एकही अक्षर या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं नाही. दुसऱ्या आकृतीचं पाहिलं तर बी सी आणि ई, बी सी आणि बी सी आणि ई हे देखील वेगवेगळ्या पृष्ठावरील अक्षर आहेत. ते देखील एकमेकांच्या विरुद्ध नाही. म्हणजे ही देखील आकृती कदाचित तयार होऊ शकते असं आपण सांगू शकतो. त्यानंतर ए सी आणि बी, ए सी आणि बी या ठिकाणी दिलेले तीनही अक्षर पुन्हा एकमेकांच्या विरुद्ध असलेलं कोणतंही अक्षर एकाच वेळेस तुम्हाला या इमेज मध्ये दाखवलेलं नाही. म्हणजे कदाचित ही देखील आकृती तयार होऊ शकते. पहिली आकृती तयार होऊ शकते, दुसरी पण तयार होऊ शकते, तिसरी पण तयार होते आहे. मग आता पाहूया आपण चौथी आकृती या ठिकाणी दाखवलंय ई एफ आणि सी. ई एफ आणि सी या ठिकाणी ई वेगळा दिलाय, मात्र एफ आणि सी ही जी जोडी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे ही एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठावरील जोडी आहे. आणि ती जर विरुद्ध असतील तर ते कधीही लगतच्या पृष्ठावर येणार नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हा चुकीची जोडी, चुकीचं घनाकृतीची आकृती आहे. म्हणून अयोग्य आकृती कोणती, तर पर्याय क्रमांक चार. स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. त्यानंतर सेम त्याच प्रकारचा दुसरा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे विरुद्ध किंवा शेजारील आपल्याला अगोदर अक्षर किंवा चिन्ह संख्या दिल्या गेल्या. आता हे चिन्हा संदर्भात आहे. आपण काढून घेऊया युक्तीप्रमाणे. हे बदामाचं चिन्ह आहे आणि या बदामी चिन्हाच्या विरुद्ध अर्ध भरलेलं बदाम त्याच्या विरुद्ध असेल त्यानंतर एक पतंगाकृती, त्या पतंगाकृतीच्या विरुद्ध आहे अर्ध भरलेली किंवा अर्ध रंगवलेली पतंगाकृती. एक रिकामी पतंगाकृती आणि एक अर्धवट रंगवलेली पतंगाकृती आणि राहिलेलं वर्तुळ जे रिकामा आहे आणि त्याच्या विरुद्ध येईल अर्ध रंगवलेलं वर्तुळ. म्हणजे या पद्धतीने आपण अर्ध रंगवलेलं वर्तुळ म्हणजे प्रत्येक इमेजच्या समोरच्या पृष्ठभाग भागावर तीच इमेज आहे, मात्र ती अर्धवट रंगवलेली आहे. अशी आपली जोडी तयार झाली आणि आता या जोडीवरून आपण हे प्रश्न सोडवून घेणार आहोत. प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते चिन्ह रिकामा वर्तुळ म्हणजे भरीव नाही पोकळ वर्तुळच्या शेजारी येणार नाही, येणार नाही असं विचारलं. या ठिकाणी बघा
शेजारी येणार नाही पण शेजारी कोण येत नाही तर जे विरुद्ध आहे किंवा समोरच्या पृष्ठभागावर आहे ते शेजारी येणार नाही मग अर्ध पोकळ वर्तुळ जे आहे रिकाम वर्तुळ त्याच्या विरुद्ध आहे अर्ध भरलेलं किंवा अर्ध रंगवलेलं वर्तुळ म्हणून पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढील पैकी कोणती आकृती तयार झाल्या ठेवायची आहे असं विचारलं तर आपल्याला तयार झालेल्या ठोकळ्याची आकृती पाहायची आहे एकाच वेळेस तुम्हाला रिकाम बदाम त्यानंतर अर्ध भरलेलं बदाम दिले पण आपल्याला माहिती झाले की ते दोन्ही आकृत्या एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठावर आहे म्हणून ही आकृती तयार होणार नाही त्यानंतर पुढील आकृतीचा विचार केला एक पतंगाकृती दिली एक बदाम आकृती दिली पतंगाकृती एक अर्धवट भरलेली बदाम आकृती आणि एक आहे वर्तुळ कदाचित ही आकृती तयार होऊ शकते कारण कोणतंही अक्षर या ठिकाणी चिन्ह एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठावर असलेलं आलेलं नाही त्यानंतर पुढचं बघा एक आहे पतंगाकृती एक अर्ध भरलेलं किंवा अर्ध रंगवलेलं बदाम आणि दुसरा पोकळ बदाम म्हणजे हे एकमेकांच्या विरुद्ध असल्यामुळे ही देखील आकृती तयार होणार नाही आणि त्यानंतर चौथा पर्याय आपण जर पाहिला एक रिकाम वर्तुळ अर्ध रंगवलेलं वर्तुळ आणि या ठिकाणी आहे पतंगाकृती म्हणून ही देखील आकृती तयार होणार नाही म्हणजे या ठिकाणी देखील पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे आणि आता शेवटचा प्रश्न पुढील पैकी कोणते चिन्ह अर्धवट रंगवलेल्या बदामच्या समोर समोरच्या पृष्ठावर येईल त्याचे उत्तर आपण एका मिनिटात काढलंय की अर्ध रंगवलेल्या बदामाच्या विरुद्ध पोकळ बदामचं चिन्ह असेल पर्याय क्रमांक तीन स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर पुढचा प्रकार आहे तिसरा प्रकार जो आपल्याला घनाकृतीच्या वेगवेगळ्या आकृत्या दिल्या जातात एका वेळेस तुम्हाला तीन किंवा चार घनाकृतीच्या आकृत्या दाखवल्या जातात जे बंदिस्त ठोकळे आहे म्हणजे बंदिस्त ठोकळ्यावर तुम्हाला एका वेळेस फक्त समोरचे तीनच पृष्ठ दिसतात एका वेळेस जर समोरचे तीनच पृष्ठ तुम्हाला दिसत असतील तर त्या तीनच पृष्ठावरील संख्या किंवा अक्षर आपल्याला समजतात आता आपण त्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला दिलंय बघा एक अंक समान असतानाची एक युक्ती आणि त्यानंतर आपण पुढच्याही युक्त्या काही पाहणार आहोत पण अशा या घनाकृतीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला दोन किंवा दोनापेक्षा जास्त घनाकृतींच्या आकृत्या दिल्या जातात त्यावेळेस आपण एकमेकांची विरुद्ध असलेले इतर अंक कसे शोधायचे आतापर्यंत तुम्हाला ओपन डायस दिला होता एक चौरस सोडून तुम्ही विरुद्ध अंक शोधत होते परंतु आता तुम्हाला फक्त एका वेळेस तीनच अंक दिले आणि उरलेले अंक तुम्हाला विचारले मग आपण त्यासाठी ह्या युक्तीचा वापर करणार आहोत की केवळ एकच अंक समान असताना आपण दोन आकृत्यांची निवड केली आता ह्या दिलेल्या आकृतीमध्ये बघा दोन सहा चार चार एक आणि पाच म्हणजे या ठिकाणी कॉमन असलेला अंक कोणता आहे तर पहिल्या आकृतीमध्ये आहे हा चार पहिल्या आकृतीमध्ये आहे हा चार आणि दुसऱ्या आकृतीमध्ये असलेला हा चार या ठिकाणी कॉमन अंक आहे मग पहिल्या आकृतीचा आपण चार लिहून घेऊया त्यानंतर दुसऱ्या आकृतीचा चार जो कॉमन अंक आहे तो देखील आपण लिहून घेतला आणि आता हे दोन्ही अंक लिहून घेतल्यानंतर आपण प्रवास करायचा आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने घड्याळाची काट्याची दिशा म्हणजे क्लॉकवाईज अशा पद्धतीने आपला हात आपण फिरवायचा आहे जो अंक कन्फर्म केलाय जो कॉमन आहे तो गोल करून ठेवायचा आहे सर्कल करायचे आणि त्याच्यापासून आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने प्रवास करायचा त्यानंतर पुढचा अंक येतोय तुमचा दोन आणि ह्या दोन नंतर पुन्हा तसाच प्रवास केल्यावर पुढचा अंक येतोय सहा असे दोन्ही अंक झाल्यानंतर पुन्हा सहा नंतर कंटिन्यू होतायचा तो आपल्याला लिहिण्याची काही गरज नाही मात्र दुसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला कृती करायची चार अंक जो कॉमन होता तो लिहून ठेवला चार नंतर घड्याच्या काट्याच्या दिशेने आपण प्रवास केल्यावर उत्तर येत आहे पुढचा अंक एक आणि त्यानंतर पुन्हा एक नंतर प्रवास केला किंवा घड्याच्या काट्याच्या दिशेने आपण हात फिरवला पेन फिरवला तर आपल्याला पुढचा अंक येतोय पाच म्हणजे या ठिकाणी घड्याच्या काट्याच्या दिशेने आपण विचार करून हे अंक जे एकमेकांच्या समोर लिहिले ते असणार आहे एकमेकांचे विरुद्ध अंक दोनच्या विरुद्ध असणार आहे एक हा अंक सहा या अंकाच्या विरुद्ध असणार आहे पाच हा अंक आणि राहिला फक्त चार आता कोण बरं नाही याच्यात हे बघा एक दोन चार पाच आणि सहा हे सगळे अंक झाले म्हणजे राहिला पर्यायाने तीन म्हणजे 100% चार या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर तीन हा अंक असेल हे उत्तर आपण या घनाकृतीवरून लक्षात
घेऊ शकतो किंवा या युक्तीवरून सोडवू शकतो. स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने आपण जे कॉमन अंक आलेले आहेत ते लिहिले आणि त्यानंतर घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने आपण पुढचे अंक लिहून या घनाकृतीवरील पुढचे अंक शोधले. स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. पुढचा प्रकार आहे दोन अंक समान असताना. म्हणजे आता मगाशी आपण जी आकृती पाहिली त्या आकृतीमध्ये आपल्याला फक्त एकच अंक कॉमन होता. म्हणजे दिलेल्या दोन्ही आकृतीमध्ये एकच अंक आपला समान आहे, उरलेले दोन अंक भिन्न होते. परंतु आता पुढच्या आकृतीमध्ये बघा, तुम्हाला दिलंय की दोन घनाकृती दिल्या आहे आणि त्या घनाकृतीमध्ये तुम्हाला दोन अंक कॉमन आहे. म्हणजे दोन अंक कोणते? या ठिकाणी तुम्हाला एक दिसतोय तो पहिल्या घनाकृतीमध्ये देखील आहे आणि दुसऱ्या घनाकृतीमध्ये देखील आहे. त्यानंतर पुढचा अंक आहे चार, जो पहिल्या घनाकृतीत आहे आणि दुसऱ्या घनाकृतीत देखील आहे. असे दोन अंक एकमेकांच्या त्या दोनही घनाकृतीमध्ये आपल्याला दिसतात. म्हणून आपल्याला त्या दोनही अंकांचा अजिबात विचार करायचा नाही. यांना सोडून कोण राहिलं? तर कोण राहिलं या ठिकाणी? या ठिकाणी राहिला फक्त पाच. म्हणजे 100% पाच या अंकाच्या विरुद्ध तीन हा अंक असेल. मात्र या युक्तीचा वापर करून आपल्याला इतर कोणत्याही अंकांच्या संदर्भात काहीही कल्पना करता येत नाही किंवा काही अंदाज बांधता येत नाही. आणि तो अंदाज काढण्यासाठी आपल्याला पुन्हा तिसऱ्या घनाकृतीच्या चित्राचा विचार करावा लागतो. म्हणून बहुधा आपण दोन अंक कॉमन असतानाची युक्ती वापरायची नाही. एकच अंक कॉमन असतानाची घनाकृतींची निवड करायची. तीन आकृत्या असो किंवा चार आकृत्या असो, आपण त्यातल्या फक्त दोन अशा आकृत्या निवडायच्या ज्याच्यामध्ये एकच अंक कॉमन आहे. ह्याचाही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. म्हणजे ह्या युक्तीचा वापर करून तुम्हाला फक्त एकाच अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर असलेलं अंक किंवा अक्षर किंवा चिन्ह या ठिकाणी समजणार आहे. स्क्रीनशॉट काढायचंय. आणि शेवटचा राहिलेला प्रकार, एकही अंक कॉमन नसताना. म्हणजे आता दिलेल्या घनाकृती तुम्हाला ज्या दिल्या त्या घनाकृती समजा त्यांनी तुम्हाला दोन घनाकृती अशा दिल्या किंवा जे काही आकृत्या तुम्हाला देतात कुठेही कोणतीही संख्या कॉमन नाही. म्हणजे या ठिकाणी बघा, दोन तीन पाच आणि यातला कोणताही संबंध एक चार सहाशी लागत नाही. अशा वेळेस जर त्यांनी आपल्याला मुद्दामून प्रश्न विचारला की दोन या पृष्ठाच्या विरुद्ध म्हणजे तळावरील पृष्ठावर कोणता अंक असेल, तर त्यांनी दिलेल्या कोणत्याही पर्यायाचा विचार आपल्याला करता येणार नाही. कारण याचा कोणताही अंदाज आपण बांधू शकत नाही. म्हणून शेवटचा तुम्हाला त्या ठिकाणी मुद्दाम पर्याय दिला जातो, निश्चित सांगता येत नाही. आणि निश्चित सांगण्यासाठी आपल्याला तिसऱ्या घनाकृतीचा विचार करायचा असतो. म्हणजे एकही अंक कॉमन नसताना उत्तर फिक्स असतं, निश्चित सांगता येणार नाही. आता ह्या युक्तीचा वापर करून आपण काही प्रश्न सोडवूयात. हा पहिला प्रश्न आहे, घनाकृती काही तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा, या ठिकाणी एक दोन तीन कधी कधी चारही घनाकृतींच्या आकृती तुम्हाला दिल्या जातात आणि या घनाकृतींच्या आकारांचं निरीक्षण करून तुम्हाला प्रश्न सोडवायचे. मग ते कशा पद्धतीने सोडवायचे? आपण दिलेल्या सगळ्या आकृत्या पाहत बसून कन्फ्यूज व्हायचं नाही. कारण या प्रकारचे प्रश्न मुद्दा मुलांना कन्फ्यूज करायला दिले जातात की प्रश्न खूप मोठा आहे, आकृत्या पण खूप साऱ्या मोठ्या आहे आणि एवढं सगळं पाहिल्यानंतर मुलं घाबरतात. पण उलट त्याच आकृत्या आणि तेच प्रश्न खूप जास्त सोपे असतात. म्हणून आपण त्या प्रश्नांना घाबरून न जाता आपल्याला जेवढं पाहिजे आहे तेवढंच आपण बाजूला घ्यायचं. युक्ती काय वापरायची? आता या ठिकाणी तुम्हाला दिलेले तीन घनाकृती आहे, यातले फक्त दोनच घनाकृती अशा निवडायच्या ज्याच्यामध्ये एकच अक्षर कॉमन आहे. आता पहिली आणि दुसरी आकृती बघूया आपण. पहिली आकृती ए बी सी आणि त्या आहे डी सी ई. मग या दोन घनाकृतींचा जर आपण विचार केला तर पहिल्या आकृतीमध्ये काय कॉमन येते? पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये सी हे अक्षर कॉमन येते. मग आपण पहिली आणि दुसरी आकृती घेऊ शकतो. किंवा काही मुलं म्हणतील आम्हाला पहिली आणि तिसरी आकृती घ्यायची. बघा बरं, त्यामध्ये काय कॉमन येत आहे? ए बी सी एफ ई आणि बी. म्हणजे आपण पहिली आणि दुसरी आकृती घेऊ शकतो किंवा पहिली आणि तिसरी देखील आकृती घेऊ शकतो. तुम्हाला जे सोपं वाटेल ती आकृती तुम्ही घेऊ शकता. पहिली दुसरी घेतली तरी उत्तर तेच येणार आहे आणि दुसरी आणि पहिली आणि तिसरी आकृती घेतली तरी उत्तर तेच येणार आहे. तर बघूया आपण पहिली आणि दुसरी आकृती घेऊ. तर पहिली आकृती आपण घेतली तर त्यामध्ये कॉमन असलेलं पहिलं अक्षर कोणतं घेतलंय आपण? सी हे अक्षर. आता सी या अक्षरापासून आपल्याला प्रवास करायचा आहे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने. म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने आपण सी हे अक्षर पहिल्यांदा घेतलं
दोन्ही आकृत्यांसाठीचं कॉमन जे अक्षर आहे ते आपण लिहून ठेवलं सी आणि सी च्या नंतर आपल्याला पुढे प्रवास करायचा आहे. सी पासून आपण पहिल्या आकृतीच्या पुढे गेलो तर येते अक्षर बी आणि बी अक्षराच्या पुढे पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेलो तर अक्षर येते ए. तसंच दुसऱ्या डायसच्या संदर्भात विचार करायचा आहे. सी या आकृतीच्या सी या अक्षराच्या पुढे आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेलो तर उत्तर येत आहे डी आणि त्यानंतर पुन्हा घड्याच्या काट्याच्या दिशेने आपण फिरलो तर उत्तर येत आहे ई. म्हणजे या दोन संख्यांचं दोन अक्षरांचं निरीक्षण केलं तर आपलं उत्तर काय फिक्स होत आहे की बी या अक्षराच्या विरुद्ध आहे डी हे अक्षर, ए या अक्षराच्या विरुद्ध आहे ई हे अक्षर आणि राहिला फक्त सी. मग याच्यात कोण राहिलंय, कोणतं अक्षर येणं बाकी राहिलंय, म्हणजेच या सी च्या विरुद्ध असेल ए बी सी डी ई, म्हणजे राहिलेलं अक्षर आहे एफ. म्हणजे या सी या अक्षराच्या विरुद्ध पृष्ठावर एफ हे अक्षर असेल. आता या एवढ्याच युक्तीवर तुम्हाला दोन प्रश्न विचारलेले आहेत सन 2022 प्रश्नपत्रिकेमध्ये एमएनएमएसच्या. असेच प्रश्न स्कॉलरशिप किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये देखील विचारले जातात. आता प्रश्न पाहूया. बी या अक्षराच्या विरुद्ध पृष्ठावर, बी या अक्षराच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल, असेल आणि विरुद्ध हे दोन शब्द आपल्यासाठी महत्वाचे. बी च्या विरुद्ध कोण असेल बरं मग, तर डी हे अक्षर. आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळालंय पर्याय क्रमांक दोन. आकृती तीनच्या तळाच्या पृष्ठभागावर, आकृती तीनच बघायची आपण त्याच्या तळाचा पृष्ठभाग. आता तळाचा पृष्ठभाग म्हटल्यावर पुन्हा आपण विचारात पडतो तळ आपल्याला दिसतच नाहीये. आकृती तीन दिसते मात्र त्याचा तळ दिसत नाही, पण आपल्याला एवढं दिसतंय की तळाचा पृष्ठभाग म्हणजे वरचा पृष्ठभाग हा एफ. मग एफच्या विरुद्ध जो असेल तो तळावर असेल. एफच्या विरुद्ध कोण आहे, सी आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा पर्याय क्रमांक चार. अतिशय सोप्या पद्धतीने आपण एका मिनिटाच्याही आत या सगळ्या प्रश्नांना सहजासहजी सोडू शकतो. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. पुढचा भाग पाहूया. तसाच पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी देखील तुम्हाला तीन घनाकृती दाखवलेले आहेत आणि या घनाकृतीवर आधारित अगोदर प्रश्न सोडवताना तुम्हाला विरुद्ध अंक तो काढून घ्यायचे आहेत. पहिली दुसरी तिसरी तीन आकृत्या दिल्या आहेत. कॉमन अंक शोधताना दोन अंक कॉमन असण्याची युक्ती वापरली तर आपल्याला जास्त वेळ लागतो, म्हणून आपण एकच अंक कॉमन असण्याची युक्ती या ठिकाणी वापरणार आहोत. आता पहिली आकृती आणि दुसरी आकृतीचा विचार केला, काय काय कॉमन दिसतंय बघा बरं. या ठिकाणी पहिल्या आकृती 4, 5, 1, 3, 6 आणि 4 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कॉमन असणारी एक संख्या मिळते ती आहे 4. या 4 वापर करून आपण प्रश्न सोडवूया. 4 या ठिकाणी कॉमन आहे. दोन्ही घनाकृतींचा 4 आपण या ठिकाणी लिहिला, पहिल्या घनाकृतीचा 4 आणि दुसऱ्या घनाकृतीचा 4. या 4 नंतर घड्याच्या काट्याच्या दिशेने प्रवास केल्यावर पुढचं अक्षर अंक येतोय 5 आणि 5 नंतर पुढे गेल्यानंतर मिळतोय 1 हे 1 हा अंक. त्यानंतर तसंच 4 पुढे आपण घड्याच्या काट्याच्या दिशेने फिरलो पुढचा अंक येतोय 3 आणि 3 नंतर पुन्हा प्रवास केल्यावर उत्तर येत आहे 6. म्हणजे आता आपल्याला मिळाल्या विरुद्ध संख्यांच्या जोड्या जे एकमेकांच्या खाली तयार झाल्या. या ठिकाणी बघा 5 विरुद्ध येणार आहे 3, 1 या संख्येच्या विरुद्ध येणार आहे 6 आणि 4 नंतर जी संख्या आपल्या या कोणत्याही गणनेमध्ये आलेली नाहीये, म्हणजे आता कोणती संख्या आली नाही, 1, 2, 4, 5, 6 झाला, म्हणजे राहिला फक्त 2. म्हणजे 4 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर असणार आहे 2. आता ह्या एवढ्याच प्रश्नावर आपण हे दोन्ही प्रश्न लगेच सोडू शकतो. आकृती 2 तळाच्या पृष्ठावर, तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल, आकृती 2 बघायची म्हणजे 4. वरच्या पृष्ठावर 4 आहे म्हणजे 4 पृष्ठाच्या विरुद्ध कोण आहे, तर 2 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. 5 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी, आता थोडासा विचार करायचा आहे, काही करायचे नाही. 5 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही, शेजारी असणार नाही म्हणजे काय, म्हणजे तो त्याच्या विरुद्ध असणारा अंक या ठिकाणी आपल्याला विचारलाय. 5 शेजारी 1 पण येऊ शकतो, 6 येऊ शकतो, 4 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, पण असणार नाही म्हणजेच तो त्याच्या विरुद्ध असेल. तर 5 विरुद्ध कोण असेल, 3 असेल, पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने तुम्हाला
सर्व खूप सोपे प्रश्न एका युक्तीचाच वापर करून आपण एकाच वेळेस लिहू शकतो. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. प्रश्न पुढचा काही पुढचा याच ट्रिकचा वापर करून आता एक आणखी एक प्रश्न सोडूया. हा पुढचा प्रश्न बघा, या दिलेल्या घनाकृतीचे तेम प्रश्न आहे. घनाकृतीचं निरीक्षण करून तुम्हाला त्याच पद्धतीने विरुद्ध अक्षर शोधायचे. आतापर्यंत आपण अंक शोधले, आता आपल्याला अक्षर शोधायचं आहे. या ठिकाणी जर या अक्षरांचा या घनाकृतीचा विचार केला तर आपल्याला कॉमन अंक अगोदर कॉमन अक्षर आधी समजून घ्यायचे. पहिली घनाकृती, दुसरी आणि तिसरी, ए बी सी. या ठिकाणी आहे एफ ई आणि डी. ए बी सी आणि या ठिकाणी एफ ई डी, म्हणजे या ठिकाणी एकही अंक कॉमन नाही. मग आता कॉमन नाही आहे म्हटल्यावर आपण घाबरून जायचं नाही. आपल्याला तिसरी घनाकृती दिलेली आहे, आपण पहिली आणि तिसरी घेऊ शकतो, दुसरी आणि तिसरी घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला जे सुईचं आहे ते आपण घेऊ शकतो. या ठिकाणी ए बी सी आणि तिसरी आकृती पाहिली तर सी ई आणि डी. म्हणजे या ठिकाणी कॉमन असलेलं अक्षर आपल्याला मिळालंय पहिल्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये. आता काय कॉमन आहे ते पहिल्यांदा आपण लिहून घ्यायचं. तर कॉमन पहिली आकृती, पहिल्या आकृतीमध्ये कॉमन आहे तुमचा सी आणि तिसऱ्या आकृतीमध्ये दुसरा आहे सी. पहिल्या आकृतीचा सी आणि दुसऱ्या आकृतीचा, सॉरी तिसरी नाही, तिसऱ्या आकृतीचा सी पहिली आकृतीचा सी. त्यानंतर आपण घड्याच्या काट्याच्या दिशेने प्रवास केल्यावर सी नंतर येतोय तुमचा बी आणि बी नंतर येतोय तुमचा ए. तसाच प्रवास आपण तिसऱ्या आकृतीच्या संदर्भात करूया. सी अक्षराच्या विरुद्ध पुढे येणारा अक्षर आहे डी आणि पुन्हा डी नंतर येणारा पुढचं अक्षर आहे ई. म्हणजेच या सगळ्या कॅल्क्युलेशनवरनं आकडेमोडीवरनं आपल्या लक्षात येत आहे की एकमेकांच्या विरुद्ध कोण आहे बरं. तर बी या अक्षराच्या विरुद्ध आहे डी हे अक्षर. त्यानंतर ए या अक्षराच्या, अशा उभ्या जोड्या लावायच्या आपल्याला, ए अक्षराच्या विरुद्ध आहे ई हे अक्षर. आणि राहिला फक्त सी, म्हणजे सी च्या विरुद्ध कोण राहिलंय जे या पाचही अक्षरामध्ये आलेले नाही. ए बी सी डी ई, म्हणजे राहिला फक्त एफ. म्हणजे सी या अक्षराच्या विरुद्ध असेल एफ हे अक्षर. आणि ह्या कॅल्क्युलेशन वरून आपण ह्या प्रश्नांची उत्तरं सहजासहजी देऊ शकतो. तळाच्या पृष्ठभागावर सी असेल, तळाच्या पृष्ठभागावर सी आहे, तर वरील पृष्ठावर कोणते अक्षर येईल. अतिशय सोपं, तळाच्या पृष्ठभाग म्हणजे त्याच्या वरच्या पृष्ठावर कोणतं अक्षर येईल, सी च्या विरुद्ध असेल एफ, म्हणजे पर्याय क्रमांक चार. बी च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही, शेजारी येणार नाही, म्हणजे कोण शेजारी येत नाही, जे समोर आहे ते शेजारी येत नाही. म्हणजे बी च्या समोर कोण आहे तर डी. बी च्या शेजारी आपला अक्षर आलेला आहे, शेजारी अक्षर येणार नाही, बी च्या शेजारी आहे डी. या ठिकाणी आपलं बी च्या शेजारी अक्षर येणार नाही काही राहिले का. आपण हा प्रश्न पुन्हा एकदा पाहूया. अक्षर पहिलं आणि तिसरं, हा पहिलं पहिली आकृती आणि तिसरी आकृतीचा विचार केला होता आपण. बघा सी आणि या ठिकाणी देखील आहे सी. सीच्या पुढे प्रवास केल्यावर येतोय बी आणि बीच्या पुढे पुन्हा प्रवास केल्यानंतर येतोय ए. तसंच तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा सीच्या पुढे प्रवास केल्यावर येतोय डी आणि बीच्या नंतर पुन्हा येतोय पुढे ई. म्हणजे बीच्या विरुद्ध डीच येतोय इथे. थोडीशी शेजारी अक्षर येणार नाही, बीच्या विरुद्ध असलेलं अक्षर या ठिकाणी येणार नाही. पण मात्र या ठिकाणी थोडीशी टायपिंग मिस्टेक असेल कदाचित. या ठिकाणी बीच्या विरुद्ध म्हणजे बीच्या शेजारी अक्षर नाही येणार नाही, जे विरुद्ध आहे ते शेजारी येणार नाही. या ठिकाणी डी हे ऑप्शन हवं होतं, आपलं उत्तर बरोबर होतं. मात्र या ठिकाणी टायपिंग मिस्टेक आहे, या ठिकाणी डी हे ऑप्शन हवं होतं. त्यानंतर पुढची आकृती बघूया. ते त्याच प्रकारचा प्रश्न आहे पण तो न घेता आपण आता थोडस पुढच्या प्रकाराकडे जाऊया.
पुढचा प्रकार आहे जो घनाकृती ठोकळ्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे आणि फक्त काही युक्त्यांचा काही सूत्रांचा वापर करून तुम्ही सहजासहजी सोडवू शकता. तर ते प्रकार कोणते? एक घनाकृती ठोकळा तुम्हाला दिला जातो. आता हा जो घनाकृती ठोकळा आहे हा डायरेक्ट तुम्हाला 1 सेंटीमीटरचा आहे असं आपण गृहीत धरूया, परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला घनाकृती ठोकळा देताना वेगवेगळ्या आकाराचा, म्हणजे त्याची बाजू 5 सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर आहे, 3 सेंटीमीटर असे वेगवेगळे देतात आणि तुम्हाला विचारलं जातं की त्या घनाकृती ठोकळ्यापासून 3 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याला काप देऊन त्याचे 1 सेंटीमीटरचे काप असलेले किंवा 1 सेंटीमीटर बाजू असे घनाकृती ठोकळे तयार केले तर त्याला एकूण किती घन तयार होती. पहिला प्रश्न होतो तुम्हाला किती घनाकृती तयार होऊ शकतात, किंवा 3 बाजू रंगीत त्याला पूर्ण सगळ्या बाजूने रंग दिला, सगळ्या बाजून वेगवेगळ्या रंगाने किंवा एकाच रंगाने रंगवलं आणि ते रंगवल्यानंतर आपण जेव्हा काप देणार आहोत तर काप दिल्यानंतर 1 सेंटीमीटरचा जो घन तयार होणार आहे त्या घनाकृतीमध्ये 3 बाजू रंगीत असणारे किती ठोकळे असतील, किंवा त्या काप त्या घनाकृती ठोकळ्यापासून 1 सेंटीमीटर आकाराचा घनाकृती ठोकळा तयार करण्यासाठी त्याला किती वेळा काप द्यावा लागेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. त्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे तर हे सूत्र. हे सूत्र पाहून घेऊया आपण पहिल्यांदा. तर घनाकृती ठोकळ्यांची रचना तुम्हाला दिली जाते. आपण डायरेक्ट घनाकृती ठोकळ्यांचे सूत्र बघण्या अगोदर या सूत्र आकृतीचं निरीक्षण करूया. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला आकृती प्रश्नावरून तुम्हाला डायरेक्ट समजणार आहे की या ठिकाणी तुम्हाला दिलेला हा 3 सेंटीमीटर आकाराचा एक घनाकृती ठोकळा आहे आणि या घनाकृती ठोकळ्याला आता तुम्हाला रेषा ज्या दाखवलेल्या आहेत त्या घनाकृतीच्या रेषांच्या बाजूने तुम्हाला काप द्यायचं आहे आणि एक काप दिल्यानंतर 1 सेंटीमीटरचा छोटा घनाकृती ठोकळा या 3 सेंटीमीटरच्या घनाकृतीपासून तयार होणार आहे. मग पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारला की एकूण घनाकृती किती तयार होतील. 3 सेंटीमीटर बाजू असलेला पहिला घन आहे आणि त्या मूळच्या घनाकृतीला कापल्यानंतर 1 सेंटीमीटर आकाराचे घन आपण तयार केले आणि मग असे घनाकृती तयार होताना एकूण किती घनाकृती तयार होतील, त्यासाठी महत्वाचं सूत्र आहे n^3. म्हणजे तुम्हाला ज्या घनाकृतीची बाजू दिलेली आहे एन, या ठिकाणी एन म्हणजे आहे घनाकृतीची बाजू, दिलेल्या घनाची बाजू 3 सेंटीमीटर दिली, 5 सेंटीमीटर दिली किंवा कितीही सेंटीमीटर दिली, डायरेक्ट सूत्रामध्ये तुम्ही किंमत टाकायची n^3 म्हणजे एन चा घन, बाजूचा घन. आता या ठिकाणी जो घनाकृती तुम्हाला दिलेला आहे त्या घनाकृतीची बाजू आहे 3 सेंटीमीटर, म्हणून या ठिकाणी आपण 3 चा घन करणार आहोत आणि 3 चा घन तुम्हाला माहितीये 3 × 3 × 3 म्हणजे उत्तर येत आहे 27. म्हणजे टोटल घनाकृती किती तयार होणार आहे 27. म्हणजे या मोठ्या घनाकृती ठोकळ्याच्या 3 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्यापासून एक छोटासा हा जो छोटा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय असे वेगवेगळे छोटे घनाकृती छोटे छोटे तयार होणार आहे आणि ते तयार किती होतील त्यासाठी हे सूत्र वापरायचंय एकूण ठोकळ्यांची संख्या म्हणजे घनाकृतीच्या बाजूचा घन म्हणजे n^3. त्यानंतर तो ठोकळा किती वेळा कापावा. आता समजा आपण तो घनाकृती ठोकळा 3 सेंटीमीटरचा घेतला तर त्याला लांबीच्या बाजूने आपल्याला कापावं लागणार, त्याचं रुंदीच्या बाजूनेही कापावं लागणार आणि उंचीच्या बाजूने देखील कापावं लागणार. म्हणजे अशा पद्धतीनं काप दिल्यानंतर 1 सेंटीमीटर आकाराचा घन तयार करायचा आहे आणि तो तयार करण्यासाठी त्याला अशी किती वेळा काप द्यायची, लांबी रुंदी आणि उंचीच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला 3 पद्धतीनं काप द्यायचा आहे. म्हणून सूत्रामध्ये आहे 3 आणि त्याचं सूत्र काढणे सूत्र डायरेक्ट घेताना आपण 3 × n − 1 ह्या सूत्राचा वापर करायचा आहे. या ठिकाणी 3 का बरं, कारण या 3 म्हणजे लांबी आणि रुंदी, लांबी रुंदी आणि उंचीच्या बाजूने द्यावी लागणारे काप आहेत आणि n म्हणजे आहे तुमच्या घनाकृतीची बाजू. म्हणून आपल्या सूत्रात किंमत घातली की 3 × n म्हणजे तुमची आहे घनाकृती 3 सेंटीमीटरची आणि −1 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला घनाकृती ठोकळा किती वेळा कापावा लागणार आहे त्यासाठी 3 × 3 × 1 = 2, 3 × 2 = 6 म्हणजे या ठिकाणी तो रंगीत ठोकळा आपल्याला 1 सेंटीमीटर आकाराचे घन बरं. या ठिकाणी वरतून आपण हा पहिला काप दिला, हा दुसरा दिला जो तुमच्या उंचीच्या बाजूने होता, तसंच आपण 2 काप आडवे दिले तसे 2 रुंदीच्या बाजूने दिले, असे टोटल 2 2 2 असे 6 काप आपल्याला द्यावे लागतील. म्हणजे सूत्र दुसरं आहे महत्वाचं 3 × n − 1 किती वेळा कापावा.
तीन गुणिले एन वजा एक. त्यानंतर पूर्णपणे रंगहीन तुम्हाला दिलेला जो घनाकृती ठोकळा आहे तो सर्व बाजूने रंगवला. तो घनाकृती ठोकळा सगळ्या बाजूने रंगवल्यानंतर काही घनाकृती ती त्याच्या गर्भामध्ये आहेत म्हणजे आतल्या भागामध्ये त्यांना रंग लागणारच नाही कारण वरच्या पृष्ठांना या ठिकाणी काय होतोय रंग लागतो. म्हणून घनाकृती ठोकळ्याच्या आतल्या काही पृष्ठांना रंग लागणार नाही म्हणजे त्या घनाकृती कोणत्या घनाकृती ठोकळ्याला रंग लागणार नाही त्यासाठीचं सूत्र आहे. एन वजा दोन रेस टू थ्री या ठिकाणी रंग लागणार नाही अशा घनाकृती ठोकळ्यांची संख्या एन म्हणजे या ठिकाणी घ्यायचे आपल्याला तीन वजा दोन आणि त्याचा घन. तीनातनं दोन गेले वजा बाकी येणारे एक आणि एकचा घन म्हणजे उत्तर येणारे एक. म्हणजे गर्भातील ह्या आतमध्ये असलेला फक्त एकच घनाकृती ठोकळा जो आहे त्याच्या कोणत्याही पृष्ठांना रंग लागणार नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला घनाकृती ठोकळ्यावर जो वेगळा चौथा प्रकार आहे तो थोडासा वेगळा आहे थोडासा टफ आहे त्याचा विचार करताना आपल्याला या सूत्रांचा वापर करून काही प्रश्न सोडवायचे आहेत. या प्रश्नांना सोडवण्यासाठी असलेल्या जे काही सूत्र आहे ते पहिल्यांदा आधी याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. ते सूत्र वरती आहे त्याचाही स्क्रीनशॉट आपण काढूया आणि काही भाग आपण उद्याच्या तासिकेला देखील पाहणार आहोत. ह्याचाही स्क्रीनशॉट तुम्ही महत्वाचा काढायचा आहे. एकूण ठोकळे किती तयार होतील एन रेस टू थ्री किती वेळा कापावा तीन गुणिले एन वजा एक. नंतर हा हे दोन जे प्रकार आहेत तीन बाजू रंगीत असलेले किती ठोकळे तयार होतील दोन बाजू रंगीत असलेले किती ठोकळे तयार होतील आणि एक बाजू रंगीत असणारे किती ठोकळे तयार होतील हे तीन भाग आपण उद्याच्या तासिकेला पाहणार आहोत. रंगहीन ठोकळे जे गर्भामध्ये आहे त्या घनाकृतीच्या आतल्या भागात आहे एन वजा दोन रेस टू थ्री म्हणजे त्याचा घन. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे उद्याच्या तासिकेला आपल्याला याची मदत होईल. याचबरोबर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजच्या झालेल्या घनाकृती प्रकारावर काही घनाकृतींचे प्रश्न देखील आपण तयार केलेले आहेत. ती लिंक तुमच्या ग्रुपवर लवकरच शेअर केली जाईल. ती लिंक तुम्ही सर्वांनी सोडवायची आहे. त्यावरचे प्रश्न देखील आपल्या विषय शिक्षकांना सोडून दाखवायचे आहे. तुमचा जो काही स्कोर आहे जो तुम्ही गुगल लिंक सोडवल्यानंतर प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा उत्तर सबमिट करणार आहात तो जो स्कोर आहे तो देखील आपल्या ग्रुपवर तुम्ही शेअर करायचा आहे आणि प्रश्नांची उत्तर सोडून आपल्या विषय शिक्षकांकडनं चेक करून घ्यायची. सर्वांना गुड नाईट. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी पवार मॅडम यांनी आपणास आज घनाकृती ठोकळे कशा पद्धतीने मोजायचे याविषयीचा मार्गदर्शन या आजच्या तासिकेमध्ये केलं. त्या सर्व ट्रिक्स क्लोपच्या तुम्हाला निश्चितच तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहेत हे गृहीत धरून आपण हे आजचं लेक्चर या ठिकाणी थांबवतोय आणि उद्या मॅडमचाच परत तास आहे. त्या तासिकेमध्ये आपण आपणास ज्या काही अडचणी असतील त्याविषयी सुद्धा मॅडमला या ठिकाणी काही विचारणार आहोत आणि आजच्या तासिकेत आपण याच ठिकाणी थांबत आहोत. सर्वांना शुभरात्री. धन्यवाद.